गम्मत अशी आहे की ही जी सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे, जरी मी जबरदस्ती घेतलेली ही सेवा आहे, पण काहीतरी जबरदस्त अनुभवलं या ठिकाणाहून तुमच्या एक भूमिपुत्राने, एक सुपुत्राने, ज्या वेळेला माझ्यापर्यंत, मी वृंदावनात होते त्यावेळेला, ज्या वेळेला एक फोन केला, आणि कधी कधी फोनवरती तारखा द्यायचं टाळतो, पण मात्र ती विनम्रता, ती सहसा, माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये या चार गोष्टी एकत्र येणं कठीण आहे, आणि एकत्र आल्या तर समजा त्यावरती संतांची कृपा आहे. चार गोष्टी एकत्र येणं कठीण आहे, संपन्नता, विनम्रता, उदारता आणि सगळ्यात महत्वाचं काहीतरी करण्याची क्षमता. या चार गोष्टी एकत्र येतच नाही, कारण काही लोक संपन्न असेल तर विनम्र नसतात, विनम्र असेल तर त्याच्याकडे धन नसतं, पण एकत्र चारही गोष्टी जर का कुठे पाहायच्या असेल तर या परिवाराकडे पाहाव्या, या परिवाराकडे पाहाव्या. या चारही गोष्टींनी समृद्ध असलेला हा परिवार खरोखर या माऊलीची कृपा आहे, त्या माऊलीची कृपा आहे. आणि हा आयोजित सप्ताह, हा आयोजित कार्यक्रम, त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा, मला फार आनंद झाला आपण सगळ्या सद्भाविकांचं दर्शन करून, दर्शन घेऊन. एक मात्र नक्की की हा काल्याचा प्रसंग जरी असेल तरी मात्र एवढं नक्की, मी वृंदावनावरून आपण सगळ्यांचा एक संदेश घेऊन आली आहे. प्रत्येकाच्या नावाचं एक पत्र या ठिकाणी अभंगाच्या रूपाने, आता बऱ्याचदा कीर्तनकारांच्या श्रीमुखातून म्हणताना ऐकलं की हा अभंग कीर्तनामध्ये सोडवूया. कधी कधी महाराज मला प्रश्न पडतो की हा अभंग कीर्तनामध्ये कीर्तनकार सोडवतात की अभंगच कीर्तनकाराला सोडवतात, हे तर कीर्तन होईपर्यंत कळूनच येईल. कारण कीर्तनकाराचं काय सामर्थ्य एखादा अभंग सोडवण्याचं, अभंगच कीर्तनकाराला, श्रोत्याला, वक्त्याला, सगळ्यांना सोडवत आहे. आणि ही इहलोकीची यात्रा संपन्न करण्यासाठी, सार्थक करण्यासाठी आज या ठिकाणी संतांचा अभंग घ्यावा हे नियम आहे, ही चौकट आहे. आणि त्या नियमानुसार जो अभंग या ठिकाणी घेतलाय तो मला अत्यंत जीवाचा, तुमच्याही जीवाचा असावा. त्याचं कारण हे की या ठिकाणी गोकुळाच्या सुखाचं वर्णन आहे. गोकुळाचं सुख ज्या ठिकाणी सांगितलं जातं, अर्थातच त्या ठिकाणी सांगणारा कोणीतरी समर्थ आहे आणि ऐकणारा पण समर्थ आहे, म्हणूनच त्या ठिकाणी चर्चा होतीय. संवाद बघा, संवादाची एक विशेषता आहे ज्यातून काहीतरी, लक्ष आहे ना, लक्ष आहे ना, कुठं, कीर्तनाकडे लक्ष ठेवूया म्हणजे जमेल. तर संवादाची एक विशेषता आहे, ज्यातून काहीतरी प्राप्त होतं त्याला संवाद म्हणतात, आणि ज्यातून काहीच मिळत नाही त्याला वाद म्हणतात. मग काय करायचं, बरं झालं मला वाद घालता येत नाही. आणि मग जर का तुम्ही करायचंच ठरवलं, ज्यातून काहीतरी प्राप्त होतं त्याला संवाद म्हणतात, ज्यातून काहीच प्राप्त होत नाही त्याला वाद म्हणतात. आणि आपल्याला संवादच करायचे आहेत. ज्या संवादाच्या माध्यमातून या ठिकाणी तुकोबारायांच्या एका भूमिकेला स्पष्टता येते, वस्तुतः आपण काही ना काही कायम देवाकडे मागत राहतो. ही नवरात्रीची उपासना आपल्याला करण्याची संधी जरी मिळाली ना, तरी दोन मिनटं पहा, चेक करा एकदा, परंपरागत चालत आलेला हा उत्सव, या उत्सवाचे दोन रूप आहे. बघा, कोणताही उत्सव दोन प्रकारे साजरा करता येतो, एक अंतरंगाने आणि दुसरं बाह्यरंगाने. देवदेव करतो आम्ही, खूप करतो. अहो, या नवरात्रीच्या दिवसामध्ये महिला मंडळ तर इतके उपवास तपास करतात, चप्पल घालणार नाही, चप्पल घालणार नाही, उपवास करतील, सगळं करतील मान्य, आणि करायलाच पाहिजे, आपली संस्कृती आहे, जपायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण मी कायम सांगत असते, दोन प्रकारे हा उत्सव साजरा करताना, एक अंतरंगातून एक बाह्यरंगातून उत्सव साजरा करत असताना जरा महत्त्वपूर्ण आहे पहा, त्यामागचा उद्देश काय आहे, कोणत्या अपेक्षेने साजरा करतोय का, किंवा कोणत्या भीतीने साजरा करतोय का. भय बिन प्रीत होना होई गोसाई, गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात की भयाशिवाय प्रीत होत नाही, काही हरकत नाही, पण आम्हाला नरक नको म्हणून की स्वर्ग पाहिजे म्हणून आम्ही देवदेव करतोय हे एकदा पाहायला पाहिजे. आम्ही खूप देवदेव केलं, पण त्या देवदेव करण्याच्या मागचा उद्देश काय होता. अच्छा, माझे शब्द लक्षात येत आहे ना तुम्हाला, गडबड काय होते, मी हे विदर्भातली
जन्म आहे विदर्भातला, त्यामुळे एखादा शब्द जर का तुम्हाला लक्षात नाही आला तर तुम्ही मला विचारू शकता, काही हरकत नाही, आपला संवाद चालू आहे. थोड्या थोड्या अंतरावर बोली बदलतात, भाषा बदलतात, शब्द बदलतात. आता एवढं अंतर आहे विदर्भाचं आणि इथपर्यंतचं, एवढं अंतर पार करेपर्यंत शब्द बदलतात, बोली बदलतात, भाषा बदलतात. आमच्याकडे लोकांना मेल्यानंतर जाळतात. तुमच्याकडे जवळपास तुम्हाला पाठ आहे आणि माहिती आहे, कल्पना आहे, आणि म्हणूनच आपल्या पुढे येण्याचा एकमात्र उद्देश आहे की आम्ही अध्यात्माला एवढं जटिल केलं की ही तरुण मंडळी अध्यात्मापासून दूर पळते, पण ती तशी नाही आहे. भयापोटी अथवा अपेक्षेपोटी नाही तर उत्सव, माझं भगवंतावरती अनंत प्रेम आहे. आणि म्हणूनच देव या ठिकाणी आपल्या थेऊर निवासाच्या सगळ्या भाविक भक्तांच्या ठिकाणी का अवतरित झाले नाही, श्रीकृष्ण परमात्मा आमच्या अमरावतीकडे का नाही आले अवतरित व्हायला, तिकडे गोकुळातच का गेले, त्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण, गोकुळ हे कोणते भौगोलिक स्थान नाही आहे. गो म्हणजे ज्ञान, गो म्हणजे इंद्रिय, आणि त्याचं जे संकुल आहे त्याला म्हणतात गोकुळ. आणि म्हणूनच या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांचं जे वैराग्य आहे, जी उदारता आहे, तुकोबाराय जे नित्य उत्सव आहे तुकोबारायांच्या हृदयामध्ये चालू असलेल्या, त्याचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला आम्हाला घडवून आणतंय. सामान्य व्यक्तीची कल्पना शक्ती थांबते त्यावेळेला संतांच्या अनुभव शक्तीला आरंभ होते, आणि त्या अनुभव शक्तीच्या जोरावरती संत मंडळी आपल्याला उत्सवाकडे घेऊन चालतात, उत्सवामध्ये घेऊन जातात. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र उच्चारावं आणि सोबत सोबत या सुंदर निरूपणाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करावा. मला माहिती आहे तुमच्या आणि प्रसादाच्या मध्ये आम्ही उभा आहोत, आणि जोपर्यंत तुम्ही आनंद घेत नाही आणि आनंद घेताना दिसत नाही तोपर्यंत आजचं काल्याचं कीर्तन पूर्ण होणार नाही. मी घड्याळ घडी ठेवून येत असते, हाताला लावतच नसते, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. बरोबर 2 वाजेपर्यंत आपण अभंगाचं पहिलं चरण सोडवू, 3-4 वाजेपर्यंत दुसऱ्या चरणाला सुरुवात करू, 5-6 वाजेपर्यंत तिसरं. काही लोक माझ्याकडे मोठे डोळे करून पाहत आहे आणि म्हणतात काकडा इथेच सुरू करा, इथेच बसतो. विठ्ठल 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 विठ्ठल, उत्सवामध्ये आपण प्रवेश करतोय, त्या उत्सवाचा अंत नाहीये हेच तुकोबाराय सांगतात. ते तुकोबाराय ज्यांना भगवंतानी म्हणावं बाबा माग, मला काहीतरी माग, आणि तुकोबारायांनी म्हणावं काही नको देवा. आमची लिस्ट असते, उत्सव केला, एखादा उपवास तपवास केला की आपल्याला माहिती असतं. मी म्हटलं ना, एक तर अपेक्षेपोटी किंवा भीतीपोटी आम्ही देवदेव करतोय, आपली लिस्ट तयार असते, देवा मला हे पाहिजे आणि हे नको याकरिता आपण तयार असतो. पण मात्र ते तुकोबाराय ज्या तुकोबाऱ्यांना स्वतः पंढरीनाथाने म्हणावं की काहीतरी माग, आणि तुकोबाऱ्यांनी म्हणावं काही नको, त्यावेळेला देवाने म्हणावं की तुकोबाराय काहीतरी मागा. अच्छा, तुम्ही मागायला तयार नसाल तर मी काही मागू? देव मागतोय तुकोबारायांना की मी काहीतरी मागू, त्यावेळेला तुकोबाराय म्हणताय की हे आमचं सौभाग्य देवा, आम्ही तुम्हाला काहीतरी द्यावं, मागा ना. तुकोबाराया, तुम्हाला मला काही मागायचं नाही तर मला तुम्हाला हेच मागायचंय की तुम्ही मला काहीतरी मागा. देवाने एक सगळ्यात मोठं कोडं तुकोबारायांच्या पुढे ठेवलं, आणि त्यावेळेला श्री संत तुकाराम महाराज एकच मागणं घालतात की देवा मला तर काही मागायचं नाही, पण तुम्हाला मला मागायचं आहे की मी काहीतरी मागावं, मग मला एकच द्या, परत काही मागायची इच्छाच होऊ नये, हेच मला द्या. या व्यतिरिक्त संतांनी देवाकडे काही मागितलेलं मी तरी पाहिलं नाही, आणि म्हणून आज आपण ज्या उत्सवामध्ये प्रवेश करतोय, ज्या गोकुळाच्या अंत नसलेल्या सुखामध्ये प्रवेश करतोय, निवेदन आहे आजचा दिवस तरी तो तराजू थोड्या वेळ बाजूला ठेवा. भयापोटी किंवा अपेक्षेपोटी नाही तर या कीर्तनाचा आनंद मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून घ्या, की मी तुमचं आहे तुम्ही माझे. ज्या वेळेला ही भूमिका स्पष्ट होईल ना, त्यावेळेला खरा उत्सव सुरू होईल. एक भक्त, मी कायम सांगत असते, एक भक्ताचं जीवन गंगे समान आहे, तो ज्या ठिकाणी चालतो बंजर से बंजर भूमी को भी उपजाऊ बना देते हैं, म्हणजे निर्जीव भूमीला देखील उपजाऊ बनवतात. एका भक्ताचं जीवन तसं असतं, भक्त जिथे चालतो उत्सव तिथे मनवल्या जातो, उत्सव तिथे सुरू होतो, उत्सव तिथे सुरू राहतो. आणि म्हणून मला आज सांगायला आवडेल की आपल्या या कीर्तन सेवेमध्ये तसं तर एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराचं ऐकत नाही, हेच मी ऐकलेलं आहे.
पण आज या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायला आमच्या हरिभक्ती परायण रेशमाताई आणि अर्चनाताई देखील उपस्थित आहे. आणि हे सगळे मंडळी विद्वज्जन ताल ब्रह्मनाद म्हणताय ज्याला, ब्रह्मनाद शब्दनाद एकत्र होतोय. नक्कीच शब्द ब्रह्म नादब्रह्माच्या माध्यमातून ते परब्रह्म प्रगट होईल असं आपण गृहित धरून चालूया. आणि म्हणूनच या उत्सवामध्ये वळण्या अगोदर भूमिका आपण आपली स्पष्ट करून घेऊ. कारण ज्या वेळेला आम्ही संकल्प घेतो ना, सुरुवातीला महाराज किती तुम्ही सुंदर आंघोळ करून या, आपण म्हणतात हरी ओम गणानंद वा गणपती जन्मवामे प्रियानंद वा प्रियभरी जन्मवामे अभिंगवीनाम ब्रह्मणा संकल्प घ्या. अच्छा बऱ्याचदा एक शब्द बोलला जातो संकल्प सोडा. या भूमीमध्ये संकल्प सोडायचा असतो आणि मग तो वृक्षासमान जसं बीज आपण सोडतो तसं ते वृक्षासमान उमलतं. म्हणून सुरुवातीला संकल्प क्लिअर असेल, संकल्प स्पष्ट असेल तर त्याचा परिणाम अत्यंत अद्भुत मिळतो. कायम मला माझ्या वडिलांनी वडीलधाऱ्यांनी एकच सांगितलं, बेटा व्यासपीठ चढताना आपला संकल्प काय चेक करा, हाराची लांबी. ताई तर निशुल्क सेवा करतात भारतभर, एकदा जोरदार ठेवा. हाराची लांबी आणि पाकिटाची जाडी हा विचार करून व्यासपीठ चढत असू तर समोरच्यामध्ये परिणित तेच होतं. एक मात्र नक्की आहे, जगामध्ये तुम्हाला प्रभावित करण्याचे भरपूर साधन मिळतील. दूर कशाला जाता, तुमच्या हातात आहे तो मोबाईल. दिवसभर ज्याला आपण स्क्रोल करत राहतो, दिवसभर रिकामा वेळ गमवत राहतो, प्रभावित करण्याचे या विश्वामध्ये अनेक साधन आहे. पण तुम्हाला आणि मला प्रकाशित जर का कोणी करत असेल तर फक्त संतांचे वचन आहे, संतांचे शब्द आहे. आणि म्हणूनच त्या अनुभव शक्तीतून, अनुभव या उत्सवातून संत आरंभ करत आहे, त्या विश्वामध्ये आपल्याला घेऊन जात आहे, त्या गोकुळामध्ये आपल्याला घेऊन जात आहे. म्हणून मी कायम सांगत असते मीराबाईंचं मी इथे नाव घेतलं, लक्ष आहे ना, लक्ष आहे ना. जर मी इथे मीराबाईंचं नाव घेतलं तर नक्कीच नाव मी मीराबाईचं घेते, पण तुमच्या सगळ्यांची चेतना बाके बिहारीच्या चरणाचा स्पर्श करून येते. नाव आपण ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ बाबांचं घेतो, पण आपली चेतना अनायास पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन पोहोचते. हेच तर आहे, नाव आपण भक्ताचं घेतो आणि त्याच्या इष्टाचं दर्शन होतं. म्हणून आज नाव आपण या सगळ्या आनंदाचं घेत आहोत आणि गोकुळाची मात्र यात्रा करून येणार आहोत, ती चिन्मयी सृष्टीची यात्रा करणार आहोत. म्हणून पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी प्रगट केले गोकुळचा सुख. Oh, oh, oh.
प्रत्येक सुखाचा एक अंत आहे याची भूमिका तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. आजपर्यंत असं सुख या लौकिक सुखाकडे बघितलं तर या सुखामध्ये आपल्याला अंत दिसून येतो. बघा योग वशिष्ठामध्ये दोन पुरुषार्थाचं वर्णन आहे. एक पुरुषार्थ ज्याला लौकिक पुरुषार्थ म्हटलंय आणि दुसरा पुरुषार्थ ज्याला पारमार्थिक पुरुषार्थ म्हटलंय. प्रत्येकाला पैसा पाहिजे, तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे, आपण सर्वांना पाहिजे. दादा तुम्हाला जर का म्हटलं असतं की एकही रुपया देणार नाही तरी साऊंड सर्व्हिस द्यायची आहे, आला असतात का? नाही म्हणताय तोंडावर. स्पष्ट आहे, क्लिअर आहे, अर्थाशिवाय वागत नाही. आणि लक्ष्मीसाठी आपण मरमर मरतो, इतकी धडपड करतो. मी कायम सांगत असते धनाकरता इतकी धडपड करतो की धड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत धडपड करतो आणि तेही धड पडत नाही. धड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत धडपड चालली आहे की धन मिळावं, धन मिळावं, धन मिळावं. माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा कमी काम करणारा आज धनवान आहे आणि मी एवढा काम करतो राव, माझ्या जीवनात धन नाही का? आता ज्या वेळेला लौकिक पुरुषार्थ थांबतो त्यावेळेला कुठेतरी पारमार्थिक पुरुषार्थ करावा लागतो. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ अत्यंत स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आपण मरमर करत राहिलो, पैशासाठी खूप मेहनत केली, खूप पैसा कमवला, पण तुम्ही हे जे पंडित सुरुवातीला मंत्र म्हणतात ना ते मंत्र जरा ऐका. 25 रुपये आपण त्यांना देतो पण सगळ्या ग्रहांना ते प्रसन्न करतात, सगळे ग्रह खुश. काय म्हणतात ते? अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यार्थम आणि प्राप्त लक्ष्मी स्थैर्यार्थम. अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होऊ द्या आणि प्राप्त लक्ष्मी जी आहे ती थांबू द्या. लक्ष्मी किती आली हे महत्वाचं नाही, ती किती थांबली हे महत्वाचं आहे. काल आम्हाला भेटायला एका बँकेचे मॅनेजर आले. मी त्यांना म्हटलं का हो दिवसभर पैशामध्ये असता खुश आहे का? ते म्हणे कशाचं ताई इतकं टेन्शन असतं, रात्री 2 रुपयाचा हिशोब नाही लागला तर डोकं खाजवायला होतं. बरोबर आहे. तो पैसा तुम्हाला जर का पैशानेच सुख दिलं असतं, फक्त पैसा सुखाचं कारण बनला असता तर ATMच्या बाहेर जाऊन उभं राहा, मस्त ATMची थंडीगार हवा खा, सुख मिळतं का? नाही. सुख आहे महाराज, पैशात सुख आहे. मूर्ख लोक नाही येते दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मशीन होऊन जातात आणि पैसा कमवतात. पैशात सुख आहे, पण कोणत्या पैशात सुख आहे? ज्या पैशाचा आणि तुमचा संबंध आहे त्याच्यात सुख आहे. बरोबर आहे ना? मान्य. दिवसभर एखादा कॅशियर काउंटरवर बसून राहिला, लोकांचे पैसे ACमध्ये मोजत बसला, त्याला सुख मिळत नाही. महिन्याच्या अखेर ज्या वेळेला त्याचा पगार त्याच्या हातात येतो त्यावेळेला सुख मिळतं, कारण या पगाराबरोबर त्याचा संबंध आहे. याचा अर्थ सुख आहे पण संबंधाबरोबर टिकून आहे, अवलंबून संबंधावर आहे. ठीक आहे ना? एवढी तर गोष्ट क्लिअर झाली ना? तुम्हालाही झाली, मलाही झाली. चला थोडं पुढे चालू. मग लक्ष्मी पैसा पाहिजे, पैशासाठी मेहनत केली, खूप कमवला पण टिकला नाही, मग टिकवण्यासाठी काय करावं लागेल? आपण आत्तापर्यंत लौकिक पुरुषार्थ खूप केला, आता पारमार्थिक पुरुषार्थ करावा लागेल. कुठेतरी लक्ष्मीची साधना करावी लागेल, कुठेतरी लक्ष्मीची उपासना करावी लागेल. मी तर म्हणते जास्त काही नाही, आलेला पैसा सरळ बँकेमध्ये ठेवत नका जात जाऊ, आपल्या आईच्या किंवा आपल्या घरच्या लक्ष्मीच्या हाती देत जा. मग बघा बरकतही बरकत आहे, वाढायला लागेल, काळजी करू नका. आजकाल काय झालंय माहिती आहे? इतकी अवघड परिस्थिती आहे की जोपर्यंत कथाकार आणि कीर्तनकार पैसा कसा वाढवायचा, सुखशांती कशी मिळवायची, सासूसुनेमध्ये भांडण कसं असेल हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कीर्तनकार चांगलाच नाही म्हणतात. हुडका म्हणते त्याला रातचा कीर्तनकार कोणी आणला होता, आता हे घरचीच आहे म्हणून बरं जरा शोधा म्हणते ते कीर्तनकाराला कुठे. आजकाल मी हात जोडून नम्र निवेदन करून सांगते आणि या गादीवरती उभा असल्या कारणाने मला थोडा आदेश करण्याचा अधिकार पण आहे, म्हणून सांगते. हा जोडून नम्र निवेदन आहे की फक्त मनोरथांसाठी कथा कीर्तन ठेवू नका. मनोरथ अरे आमच्या साधू संतांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळता आली आघात निवाळ राहा. आमच्या संतांनी बोलवलं नाही त्याला, तरी मात्र कावडीने पाणी भरण्याकरता तो धावत आला. म्हणून एकमात्र निवेदन आहे की मनोरथांसाठी त्याच्या मागे धावू नका, ते सुख थांबणार नाही. सुख थांबा असं वाटत असेल तर साधू संतांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पुरे म्हणाल तो वरी. त्या मागे मागे जा, विश्वास ठेवा, पोट भर मिळेल, पुरून उरेल.
ठीक आहे ना, लक्ष आहे ना, एवढे गंभीर चेहरे करून पाहू नका माझ्याकडे. अध्यात्म जरा रसमय आहे, प्रसन्नतेने श्रवण करण्याचा विषय. गंभीर होऊन नाही पण मात्र थोडस, ते म्हणतात ना, सिरियस होऊन नाही पण सिन्सिअर होऊन बसायला पाहिजे. तर जरा महत्वाची भूमिका की आम्ही लौकिक पुरुषार्थ खूप केला, आता कुठेतरी परमार्थन पाहिजे ना, पैसा पाहिजे ना, मग कुठेतरी लक्ष्मीची उपासना करावी लागेल. दुसरं, आम्हाला विद्या पाहिजे. आमच्यापेक्षा जास्त शिकलेला खाली आहे, खालच्या ठिकाणी आहे, आणि आमच्यापेक्षा कमी शिकलेला वरच्या ठिकाणी बसलेला आहे, हे ज्या वेळेला समाजातमध्ये आपण पाहतो त्यावेळेला आपणही अपेक्षा करतो की नाही, मला माझ्या विद्येनुसार सन्मान मिळाला पाहिजे, मला माझ्या विद्येनुसार स्थान मिळालं पाहिजे. पण आम्ही लौकिक पुरुषार्थ खूप केला, आता कुठेतरी पारमार्थिक पुरुषार्थ करावा लागेल, उपासना करावी लागेल, कुठेतरी सरस्वतीची साधना करावी लागेल, कुठेतरी ध्यानधारणा करावी लागेल. त्याच्यानंतर आम्हाला शक्ती पाहिजे. सो कॉल भरपूर पॉवर ड्रिंक घेऊन पाहिले, नको नको त्या सगळ्या प्रकारच्या पावडर घेतल्या, शक्तीवर्धन करण्यासाठी पण होत नाही आहे, मग कुठेतरी योग करावा लागेल. त्यावेळेला लौकिक पुरुषार्थ कामा येत नाही, त्यावेळेला पारमार्थिक पुरुषार्थ, त्यावेळेला ग्रंथ उघडावे लागतील म्हणजे ग्रंथी सुटतील. आणि तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला तेज पाहिजे, आम्हाला आमच्या वाणीमध्ये तेज पाहिजे, आम्हाला आमच्या व्यक्तित्वामध्ये तेज पाहिजे, आम्हाला आमच्या चेहऱ्यावरती गोल ग्लो पाहिजे. काय म्हणतात ते तुम्ही, ते लावताना ते फिरून लावली, फिरून लावली, ते फिरून लावली जेवढं लावताना, त्या लावण्याने जेवढं तेज येत नाही, वाणीचं तेज. मला नवनाथजींनी ते लिहून पाठवलं पत्र, शब्दरचना त्यांची आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी खरं सांगते, मी ज्या वेळेला ते वाचलं, ते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र एक आपल्या गीत रामायणातलं वाक्य आहे. गीत रामायणामध्ये म्हटलंय, प्रभू रामचंद्र जीवन जगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की नाही माहिती नाही, अवतार कार्य करत असताना डोळ्यात पाणी आलं की नाही माहिती नाही, पण प्रत्यक्षाहून प्रतिमा बिकट, ज्या वेळेला स्वतःच्याच पुत्र लवकुशांच्या मुखातून स्वतःची आत्मकथा ऐकत आहे, त्यावेळेला मात्र नेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पाणी आलं. आणि तसंच ज्या वेळेला तुम्ही ते माझ्या पुढे ठेवलं ना, माझं पूर्ण जीवन यात्रा पुढे आली. वाणीच्या तेजासाठी भरपूर प्रयत्न केला, पण आता तेजाची देवता गायत्री आहे, कुठेतरी गायत्रीची उपासना करावी लागेल. मी कायम सांगत असते, ज्याला या व्यासपीठावर उभं राहायचं आहे त्यांनी साधना करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, कारण हे व्यासपीठ ते आहे. या व्यासपीठावरती उभं राहत असताना मी एक निवेदन करते, काल्याच्या कीर्तनाला आपण सुरुवात करतोय, पण आपलं, मी हे सगळं विषयांतर करत नाहीये, विषयाचं अंतर संपावं याकरता प्रयत्न करते बस छोटासा. केंद्रस्थानी सूर्य आहे, आजूबाजूला अनेक ग्रह आहे, ठीक आहे ना, केंद्रस्थानी सूर्य आहे, आजूबाजूला अनेक ग्रह आहे, आणि आपण पाहतोय पण आपलं लक्ष त्या ग्रहांकडे आहे. गंमत काय आहे, या ग्रहांना आपला प्रकाश नाही आहे, सूर्याकडून चंद्राकडून ते प्रकाशित होत आहे. केंद्रस्थानी सूर्य आहे, आजूबाजूला अनेक ग्रह आहे, सूर्याकडून तो प्रकाशित होत आहे, पण त्या ताऱ्याचा प्रकाश आपल्याला दिसून येतोय, त्या मागचा जो प्रकाश आहे, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपी तो तुम्ही जाणा, ती मागची जी ज्योती आहे ती दिसून येत नाही आहे, गडबड इथेच होते, आपलं लक्ष ग्रहांकडे जातं म्हणून ग्रहदोष लागतो. केंद्रस्थानी परब्रह्म आहे, आणि आमच्यासारखे कथा प्रवक्ता अनेक कीर्तनकार आजूबाजूला त्या ग्रहांसमान आहे, आम्हाला आमचा प्रकाश नाही, त्या सूर्याकडून आम्ही प्रकाशित होत आहे. तुमचं लक्ष आमच्याकडे गेलं तर ग्रहदोष लागेल, तुमचं लक्ष सरळ तिथं ठेवा म्हणजे जमेल. आजचं कीर्तन सार्थक होईल, हा सप्ताह सार्थक होईल. समस्या ही आहे, आज स्पिरिच्युअल मार्केटिंग करतोय आपण, थोडं इकडे थोडं तिकडे, थोडं इकडे थोडं तिकडे, आणि अशांच्या मागे धावतोय ज्यांना परंपरा नाही, त्यांच्या सोबत राहा ज्यांना परंपरा आणि विश्वास ठेवा. ज्या मार्गाने माऊली गेले, ज्या मार्गाने तुकोबराय गेले, ज्या मार्गाने नाथ बाबा गेले, त्या मार्गाने जाल तर आपल्या विठ्ठलापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल, नक्की पोहोचाल. नाही तर मग ठरलंय, पुनरपि जन्म पुनरपि मरण जननी जठरे पुनरपि शयन इह
संसार बहु दुस्तारे कृपया पाही पाही मुरारे भज गोविंद भज गोविंद गोविंद भज मूढ़ते भज गोविंद भज गोविंद गोविंद भज राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे। मला माहिती आहे हे इतकं जेवढं पण ऐकलं ना ते सगळं विसरून जाणार आणि लक्षात फक्त एक राहणार एक नाम हरी द्वैत नाम दोन्ही हाताने ताई वाजवा आणि सगळ्यांनी म्हणा प्रेमाने मग आपण कीर्तनाला सुरुवात करू। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 राधे। हे बघा मी असं ऐकलं जे कीर्तनामध्ये हात वरती करून टाळी वाजवतात त्यांची पाप जातात पण कुठे जातात जे टाळी वाजत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात म्हणे बा। आपल्या हातावरती धनरेषा आपल्या हातावरती धनरेषा आणि आयुष्य रेषा आहे त्यांना वाढवून घ्यायची असेल त्यांनी टाळी वाजवा। राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे राधे निराशेच करते जाई थोडी शक्ती वया घालवत नाही मला माहिती भूक लागली उपवास सोडायचा आहे वेळेत आपण आटोपणार आहे काळजी करायची गरज नाही जरा चिंतन करूया फक्त या विषयाचं की जे की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आम्ही लौकिक पुरुषार्थ भरपूर केला पण सुख थांबलं नाही महाराज हे आम्हाला कळलं आहे कुठे ना कुठे थांबलं कुठे ना कुठे संपलं। सांगण्याचं तात्पर्य हे की आता कुठेतरी पारमार्थिक पुरुषार्थ करावा लागेल म्हणून लक्ष्मीसाठी म्हणजे धनासाठी लक्ष्मीची उपासना विद्येसाठी सरस्वतीची उपासना तेजासाठी गायत्रीची उपासना करावी लागेल शक्तीसाठी दुर्गेची उपासना करावी लागेल। आता पाचवं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आनंद ज्याला म्हणतात कॉज ऑफ द कॉज अल्टिमेट गोल कशासाठी आपण पळतोय एवढं सगळं आम्हाला शक्ती पाहिजे पण कशाला आनंद मिळावा दुसऱ्यावरती शक्ती प्रदर्शन करून आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्हाला शक्ती पाहिजे। आम्हाला धन पाहिजे कशाला दुसऱ्यापेक्षा धनवान म्हणून घ्यायचं आहे म्हणून आम्हाला धन पाहिजे। तात्पर्य काय तर शेवटी गोल काय आहे एक उद्देश काय आहे तो म्हणजे आनंद आहे पण आनंददात्री कोण आहे आनंद ही गोविंद आहे गोविंद ही आनंद आनंददात्री जर का कोणी असेल तर ती राधाराणी आहे श्रीमती राधाराणी आहे। राधाराणीची उपासना करावीच लागेल
राधे शिवाय आनंद रूपी गोविंद प्राप्त होणार नाही, जो आजचा विषय आहे. आपण काय पाहत होतो की सगळ्या सुखाला एक सीमा आहे. मी कायम सांगत असते, तुम्ही सेवा करताय करा, काही हरकत नाही. कोणी जर का उपाशी आहे त्याला तुम्ही खाऊ घाला नाही असं नाही, पण उद्या परत भूक लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी झाडू घ्या आणि झाडून काढा, पण परत दुसऱ्या दिवशी कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठी सेवा कोणती आहे, तुम्ही आम्ही जे करत आहोत ती म्हणजे समोरच्याच्या मनोदशेचं उत्थान करणे, ही सगळ्यात मोठी सेवा. आणि म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून मनोदशेचं उत्थान झालं पाहिजे, उठलो पाहिजे वरती. विमानात बसलात ना, विमानामध्ये बसला असेल ना, वही म्हणत नाही, नाही म्हणत नाही, जाऊ द्या बाबा, आपणच कथा कीर्तन करू, आमची चांगली लिंक लागलेली आहे. बाबांचे एक्सप्रेशन बघा, हा याला म्हणतात बॉडी लँग्वेज. जो वक्ता आहे ना त्याला दोन चार गोष्टी आवश्यक आहे, आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, इन्व्हॉल्विंग द मॉप. मॉपला इन्व्हॉल्व करा, नाही तर कीर्तनकार कीर्तन करत राहतात आणि समोरचा धोका घेत राहतो. मग कीर्तनकाराला म्हणावं लागतं, या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. तुम्ही करू शकता निद्रेची निद्रा, आम्ही निद्रेची निंदा करूच शकत नाही. त्याचं कारण ज्यावेळेला खूप थकतो आणि निद्रादेवी आपल्याला विश्राम देते त्यावेळेला ताजं तवानं करून सोडते, त्यामुळे निद्रेची निंदा नाही केली तरी चालेल. म्हणून मी सांगत असते, कीर्तनात येऊन झोपलात तरी चालेल, झोपा मला काही हरकत नाही, घोरू नका. फक्त कीर्तनात येऊन झोपलात तरी चालेल, मला या गोष्टीचं समाधान असेल. कीर्तनाने तुम्हाला जागृती नाही दिली तर काय झालं, कमीत कमी विश्रांती तर दिली. आज समस्या ही आहे की लोक जागे व्हायला तयार आहे, पण झोपायला विश्राम करायला तयार नाही. पळत राहतेत, कायम पळत राहतेत, कायम. थोडं थांबा, थोडस तरी थांबा. अहो गाडीला ब्रेक नसते ना. मी जर का तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला BMW देते अर्चनाताई माझ्याकडून, दिवसभर यात्रा करत राहतात, प्रवास करत राहतात, माझ्याकडून तुम्हाला एक मर्सिडीज, पण त्याला ब्रेकचं फीचरच नाही आहे, ब्रेकच नाही आहे. ताई मला घरी मारायला येतील, नको ताई अशी. तुमचं तुम्हाला ठेवा. सांगण्याचं तात्पर्य हे की गाडी किती महागडी असू द्या, त्याचा ब्रेक व्यवस्थित आहे का हे आपण पाहून घेतो. मग जीवनामध्ये किती पळत राहतो, पळण्यानंतर कुठेतरी थांबावं जेणेकरून सिंह दोन पावलं मागे येतो आणि मग मोठी उडी घेतो. याकरता ही नवरात्री आहे, जेणेकरून थोडी विश्रांती घडावी. या 9 दिवसाच्या विश्रांतीमध्ये आपल्याला सुरुवातीचे 3 दिवस रजाचे, 3 दिवस तमाचे आणि नंतरचे 3 दिवस सत्वाचे आहे. या सत्वाचा जागर करायचा आहे, जागरण करायचं आहे. महाराज किती सुंदर रचना आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दाना लागू त्रिविध तापाची करवे जडवी वक्ता लागू सुपारी. जोगवा मागे नाहीसा, जोगवा मागे, जोगवा मागे नाहीसा, जोगवा चढावा. खुद को रंग दो, श्याम रंग में ऑरन को भी रंग दो, पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगल्यानंतर बाकी कोणता रंग नेसा ना नेसा, ठीक आहे ना. पिवळा रंग होता मध्ये एक दिवस,
एका महिलेने पिवळ्या रंगाची साडी घातली आणि राव राव नवऱ्याला विचारे सांगा ना मी कशी दिसते. थोडं दादा इको कमी करा, थोडं तुम्ही हनुमानजी बनून बसा तिकडं. आता हां सांभाळा पूर्ण, तुमच्या आधी आमची बागडोर आहे, आता लक्ष द्या जरा. ठीक आहे, हां आता जमलं, तुम्ही हात लावलं तर जमतंय. बस तुम्ही फक्त थोडं, कधी कधी मला असं वाटतं की माणसालाही बटणं पाहिजे होते. माणसाला पण रिमोट आहे पण त्यांनी स्वतःच्या हाती नाही दुसऱ्याच्या हाती दिलंय, आणि पुढच्याला माहिती आहे तुमचं कोणतं बटन दाबलं की कोणतं चॅनल सुरू होतं ते, आणि ते बरोबर ते बटन दाबून जाते आणि तुम्ही सुरू होऊन जाता. मी एक दिवस माझ्या आजोळी बसली होती, माझे आजोबा म्हणे माझा आजोळ यवतमाळ जिल्ह्यातला आहे पाण्याच्या टंचाईचं. माझ्या आजोबा म्हणे समोरच्याचं रिमोट कंट्रोल समोरच्याला देऊन आपण आपलं स्वतः दास बनलेलं आहो आणि म्हणून उदास झालोय आम्ही दैवाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे. मग काय पाहत होतो की एक महिलेने पिवळ्या रंगाची साडी, अच्छा काळी काळी पहिलीच तीन पिवळी साडी घातली, पिवळी साडी घातली आणि रावराव जाईन नवऱ्याला विचारे सांगा ना मी कशी दिसते. आता नवरा बिचारा कामात, त्याला कामही करू देईना. रावराव जाईन रावराव विचारे, मध्ये विदर्भाचं काही टोन आलं तर मला क्षमा करा वराडी. रावराव जाय रावराव विचारे सांगा ना मी कशी दिसते. नवऱ्याला आला वैताग, नवरा म्हणे अशी दिसते मानो सरसो की खेत में भैंस खडी हो. आता येऊ नको, परत येऊ नको. प्रत्येकावर प्रत्येक रंग चांगला दिसत नाही, प्रत्येकावर प्रत्येक दागिना चांगला दिसत नाही, पण एक रंग आहे जो प्रत्येकावर चांगला दिसतो आणि तो म्हणजे अंतरंग श्यामा पांडुरंग. रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे 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 गम्मत बघा. आम्ही फार सुंदर दादा, फार सुंदर. कधी कधी आम्ही मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये देवाने कोणता श्रृंगार केलाय हे पण पाहत नाही. सांगा बरं तिथं उभं राहिलेल्यांनी, इथं बसलेल्यांनी सांगा, उत्तर द्या आज कोणत्या रंगाची साडी देवीने घातली आहे. काय होत हिस्तर गडबड आहे. आम्ही मंदिरामध्ये जातो, आमच्याकडे वृंदावन मध्ये कहावत आहे, भक्तोने भागते भागते भक्ती को भगा दिया. भक्तांनी पळत पळत भक्तीला पळवून लावलं, अक्षरशः असंच झालं. आम्ही मंदिरांमध्ये जातो, डोकं टेकवलं की निघतो, डोकं ठेवलं की निघतो, डोकं ठेवलं की निघतो. आम्ही आज हिंदू राष्ट्र अपेक्षित करत आहोत, आम्हाला आज हिंदू राष्ट्र पाहिजे. चांगली आहे अपेक्षा, चुकीची नाही आहे, तुमची आहे माझी आमच्या सर्वांचे, पण हिंदू राष्ट्राची अपेक्षा करत असताना आम्ही किती हिंदुत्व धारण केलं एकदा पाहायला पाहिजे. आम्ही आमच्या कपाळावर कुंकू लावतो का, आम्ही आमचे योग्य वस्त्र परिधान करतो का. मी माय मावल्यांना कायम सांगत असते की आपण धारण केलेल्या पहिरावामुळे, परत एकदा ऐका, आपण धारण केलेल्या पहिरावामुळे कोणाच्या मनामध्ये जर का वासना निर्माण होत असेल तर त्या स्त्रीने विचार करावा आपलं चरित्र किती गलिच्छ आहे. थोड्या वेळाकरता सुख मिळेल, हे कपडे घालतोय ते वस्त्र घालतोय असं नेसतोय तसं नेसतोय, थोड्या वेळाकरता सुख मिळेल पण ते सुख कायम राहणार नाही, कधी ना कधी ते फाटेल, एवढं मात्र नक्की आहे. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे की आपण ज्या क्षणिक या सर्व सुखांचा विचार करतोय ना ते शाश्वत नाही. मला एक जण कीर्तनामध्ये म्हणताना आढळले, मला वाईट वाटलं, पण त्यावेळेपासून मी व्यासपीठावरून सांगायला सुरुवात केली. ते म्हणत होते की स्त्रीचा शृंगार हा मायेचं कारण आहे, हा शब्द मला पडला नाही. स्त्रीचा शृंगार मायेचं कारण नाही आहे, शृंगार कोणी नाही केला, शृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मा जिजाऊंनी केला, पण मा जिजाऊंचा शृंगार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामधून प्रकट झाला असा शृंगार. शृंगार मा दुर्गेने केला, मा शृंगार जसा करते ना
त्या प्रकारे पहा मातेने केलेला श्रृंगार महिषासुराचा महिषासुर रूपी जडत्वाचा वध करते। म्हणून हात जोडून निवेदन आहे, कोणाच्या तरी कामिनीची पूर्ती करणारा कामिनी नाही, आपण त्या योगिनी आहोत। या भारत देशा मी कायम सांगत असते, कायम एक निवेदन करत असते, या भारत देशातील माता इतक्या सौभाग्यवान आहे, इतक्या भाग्यशाली आहे की मातांनो, तुम्ही जर का ठरवलं शक्तीचा जागर जर का केला, काय सुंदर कार्यक्रम या 7 दिवसांमध्ये आयोजित केले होते, एकदा जोरदार टाळ्या वाजवा। अनेको स्त्री शक्तीचा गौरव या ठिकाणी करण्यात आला, आणि म्हणून मी कायम सांगते की मातांनो, तुम्ही जर का ठरवलं तर भारतातील मातांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, तुम्ही जर का ठरवलं तर देवाला देखील आपलं पुत्र बनवू शकता आणि आपल्या पुत्राला देखील देवतुल्य बनवू शकता, हे सामर्थ्य भारतातील मातांचे। फक्त आणि फक्त याच देशामध्ये अवतार आहे, याचं कारण काय आहे? कारण कर्तृत्ववान महिला, समर्पित महिला, जन्म घेऊ तर द्या त्या मुलीला, ती म्हणते की लता बनून संगीताच्या क्षेत्रामध्ये सुंदर प्रगती करेल, राणी लक्ष्मीबाई बनून मां भारतीची आरती गाईल, बनू तर द्या, एकदा घडू तर द्या, निर्माण तर होऊ द्या। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे जर का आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, देवी देवतांचा शृंगार आपल्या मनाचा विकार नष्ट करतो, आणि आपण शृंगार विकारांकरता करतो, आपला शृंगार नाश पावतो। दुसऱ्या दिवशी लग्न करून आणलेल्या स्त्रीला घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मेकअप काढते ना, त्यावेळेला घरचे म्हणतात ही कधी कमवाली ठेवली, का कुठून आली? मेकअप उतरल्यानंतर लक्षात येतं। म्हणून मी मुलींना सांगत असते, मुलींनो चेहऱ्यावरती एवढंच लाली लिपस्टिक फासा की कोणी तुमच्या आई वडिलांच्या तोंडाला काळं फासू नये, एवढंच लाली लिपस्टिक फासा। प्रत्येक सुखाचा एक अंत आहे, इथपर्यंतच काय तर अक्षर ब्रह्मापर्यंत। साधू संतांनी सांगितलं अक्षर ब्रह्मापर्यंत देखील गणितानंद आहे। तैतरीय उपनिषदामध्ये दोन आनंदाचं वर्णन, तसे तर आनंदाचं वर्णन भरपूर आहे, पण तैतरीय उपनिषदामध्ये दोन आनंदाचं वर्णन आहे, एक साधनजन्य आनंद आणि दुसरं स्वयंसिद्ध आनंद। साधनजन्य आनंद म्हणजे काय? तुमच्या घरी नवीन TV आला आणि तुमचं लेकरू क्रिकेट खेळत आहे, त्याचा बॉल उडाला आणि तो चेंडू सरळ जाऊन TV लागला, TV तडा पोहोचला। खरं खरं सांगा, नवीन TV तुटल्यानंतर TV तडा पोहोचतो की तुमच्या हृदयाला? बोला ना, गाडी बाहेर उभी आहे, मुलं खेळता खेळता त्याला बॉल लागला आणि तुमच्या बिलकुल फ्रंट मिररला तडा पोहोचला, गाडीला तडा पोहोचतो की तुम्हाला? कसे मान्य करते, लगेच बोलते। एवढा चांगला व्यवहार आम्हाला कळतो, वंदनीय तुकडोजी महाराज सांगतात, व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, ज्याला व्यवहार चांगला जमतो त्याला परमार्थ चांगला करता येतो। आणि म्हणून जरा लक्षपूर्वक जर का ऐकलं तर हा साधनजन्य आनंद आहे। म्हणजे काय? साधन आलं आनंद आला, साधन गेलं आनंद गेला। वस्तूंबरोबर येणारा आनंद साधनजन्य आनंद आहे, पण एक आनंद आहे स्वयंसिद्ध आनंद। स्वयंसिद्ध आनंद म्हणजे काय? जगातली कोणती शक्ती तुम्हाला दुखी नाही करू शकत, जगातली कोणती शक्ती तुम्हाला त्रास देऊ नाही शकत। त्रास देणारे भरपूर असेल, पण मात्र तुमच्या मनाची स्थिती अशी आहे की तुम्हाला कोणाचाही त्रास कधी होणार नाही। काय गंमत आहे बघा, मी मगाशी विचारलं विमानात कधी बसलात का? विमानामध्ये बसल्यानंतर ज्या वेळेला ते रनवेवरून परत असतं त्यावेळेला आजूबाजूचं सगळं दिसत असतं, आणि एकदा का त्या विमानाने निर्धारित उंचाई गाठली की खालचं सगळं दिसेनासं होतं। अगदी तसंच आहे, जोपर्यंत मन ग्राउंड लेवलला स्टक आहे, जोपर्यंत मन खाली अडकलेलं आहे, तोपर्यंत सगळं दिसेल, कोण काय करतंय दिसेल, कोण काय बोलतंय दिसेल, कोण निंदा करतंय दिसेल, कोण त्रास देतंय दिसेल, कोण तुमची चुगली करतंय दिसेल, पण एकदा का मन वरती उठलं की मग हे सगळं तसंच राहील, पण मग मात्र तुम्हाला काही परिणाम होणार नाही। म्हणून महिलांना माझ्या मागे म्हणा, सगळ्यांनी म्हणा, महिलांना म्हणू द्या, तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी नाही आहे, म्हणा जेवढा वेळ, बापरे एवढ्या जोरदार म्हणू नका, मी घाबरली ना, थोडं तर मोठ्यानी म्हणा, जेवढा वेळ आपण एकमेकांची निंदा, एकमेकांच्या चुगल्या करण्यात घालवतो, तेवढ्या वेळामध्ये जर का आपल्या मुलांवर संस्कार केले तर भारतामध्ये क्रांतीची लाट आल्याशिवाय राहणार नाही। पण मात्र
आम्हाला सगळा वेळ बहिर्मुख, मी मगाशी सांगितलं उत्सव दोन प्रकारे साजरा केला जातो, एक आंतरिक आणि एक बाहेरील, पण आपण कायम बाहेरील उत्सव साजरा करतो, पोळी खाणार नाही आजच्या दिवसांमध्ये ते नवीन नवीन। बाप रे, एकादशी तुमच्याकडे काय म्हण, एकादशी आणि दुप्पट खाशी आमच्या विदर्भात आहे, एकादशी आणि बका बका खाशी, एवढं खातो एवढं खातो, उपवासामध्ये पोळी खाणार नाही, पण मात्र कोणाशी छल करू कपट करू, क्रोधन छोडा लोभन छोडे तुने राम भजन क्यों छोड दिया। डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, प्रत्येक इंद्रियांना भूक लागते, आता आलो आपण भूकेकडे, काळजी करू नका, वेळेत आपण आटपू। हा मला घड्या दाखवत राहावर, मी सेल्फ स्टार्ट आहे, बंद तुम्हाला करावं लागेल। ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला फक्त पोटाला भूक लागत नाही, भूक सर्व इंद्रियांना लागते, डोळ्यांना काहीतरी पाहावंसं वाटतं, तोंडाला काहीतरी बोलावंसं वाटतं, कानांना काहीतरी ऐकावंसं वाटतं, पण जर का वेळेत जेवण तयार नसेल तर अचर बचर खातो आणि पोट बिघडवून घेतो। आपण आपल्या युक्त आहार विहारश जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं ते आपण ऐकलं नाही आणि विपरीत करायला सुरुवात केली। डोळ्यांना भूक लागली, काहीतरी पाहावंसं वाटलं, मग दिवसभर आपण नको ते चित्र पाहत बसतो, भूक लागली आहे काहीतरी पाहायला भाग पाडतंय, त्यापेक्षा डोळ्यांना भूक लागणे अगोदर डोळ्यांना ते सुख दाखवून द्या, पंढरीचे सुख। जोपर्यंत ते दर्शन करणार नाही, तो सुंदर दर्शन करणार नाही, तोपर्यंत डोळ्याची तृष्णा थांबणार नाही। जोपर्यंत कानाला सुंदर अभंग श्रवणाचा, ज्ञान श्रवणा, कीर्तन श्रवणाचा सवय लावणार नाही, तोपर्यंत त्या कानाची भूक थांबणार नाही। आणि या मुखाने तासून तास कोणाची निंदा वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम बोले तुम्ही धारे सुख महाविठो आनंद आहे। गणितानंद म्हणजे ठराविक लिमिटेड आनंद, पण एक आनंद आहे ज्या आनंदाला कुठल्याही प्रकारचा अंत नाही, आणि तो कोणता आनंद आहे दुसऱ्या चरणामध्ये। बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, ओ बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण
वा 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 जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे या स्त्री शक्तीसाठी. हरिभक्तीपरायण सिंधुताई. सिंधुताई वा, तुमच्या सिंधूचा बिंदू आम्हाला मिळाला, आम्ही प्रसन्न झालो. गंमत बघा काय आहे की ज्या आनंदाची चर्चा आपण करत होतो, स्वामी अखंडानंद सरस्वती खूप मोठं नाव आहे वृंदावनातलं. स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात एक मूर्ख वक्ता लोकांना फक्त तर्क देतो, एक ज्ञानी वक्ता लोकांना ज्ञान देतो, पण एक संत वक्ता लोकांना अनुभव करून देतो. आणि त्या आनंदाची चर्चा जी आम्ही करत होतो त्या आनंदाचा अनुभव तुम्ही करून दिल्याबद्दल जोरदार आहे. जो जन्माला आल्यानंतर जन्माचा उद्देश शोधतो त्याला जीव म्हणतात, पण जो विशेष उद्देश घेऊन जन्माला येतो त्याला अवतार म्हणतात. आणि भगवंताचा अवतार आहे अवतार तुम्हा धरा, या कारण ही धरती कामधेनूचं रूप धारण करते. आणि भगवान श्री शेषशाही नारायणापुढे जाऊन विष्णू म्हणजे सहस्र शीर्षा विष्णू स्तोत्राने पुरुष सक्ताने निवेदन करते की प्रभू प्रसन्न व्हा. स्तुती केली एखाद्याची की सगळे प्रसन्न होतात. मधू आणि कैटप काय आहे? मधू गोड गोड जे वाटतं ते स्तुती आहे, आणि कैटप कडू कडू जे वाटतं ते निंद आहे. दोघांचाही जन्म भगवान विष्णूच्या कानापासून आहे. मग काय केलं तर मा भगवती देवी या निद्रस्त हे विष्णू निद्रस्त गेले आणि भरपूर दिवस मधू कैटवाबरोबर लढले पण जिंकू शकले नाही. त्यावेळेला देवीने यांच्या निद्रा देवीचं आकर्षण करून घेतलं आणि आशीर्वाद दिला की तुम्ही आता लढा, मग तुम्हाला पर्याय मिळेल. ज्या वेळेला विष्णू भगवान लहान झाले आपल्याच कानापासून तयार होते स्तुती आणि निंदा. कोणी स्तुती केली की बरं वाटतं, कोणी निंदा केली की वाईट वाटतं. आपल्याच कानापासून तयार होते हे दोन्ही मधू आणि कैटव, पण मात्र लढून लढून देव थकले होते. शेवटी ते लहान झाले की बाबा आता मी हरलो, तुम्ही सांगा मी काय करू. त्यावेळेला देवता म्हणतात की तुम्ही आम्हाला वर, ते मधू कैटव म्हणतात तुम्ही आम्हाला वर मागा. तर भगवान विष्णू म्हणतात मी एकच वर मागतो, तुम्ही माझ्या हातून मरा, हेच वर मला द्या, माझ्या हातून तुम्ही मरा. तर त्यावेळेला मधू आणि कैटव जरा महत्त्वपूर्ण, त्यावेळेला मधू आणि कैटप सांगतात की मी आम्ही या ठिकाणी मरणार, पण कुठे मरणार? सगळीकडे जल आपलावित भूमी आहे, आम्ही मरणार जिथे जल नसेल, सुखी सुख्या जागेवरती. मग विष्णूंनी विचार केला असं काय आहे तर आपल्या जंघेचा विस्तार केला आणि त्या ठिकाणी मधू कैटपाला मारलं. याचा अर्थ काय? रसमय अशा स्थितीमध्ये निंदा आणि स्तुतीवर विजय मिळवता येणार नाही, पण वैराग्याची जी भूमी आहे त्या भूमीवरती स्तुती आणि निंदा बाजूला सरल्या जाते. आमच्या एक वृंदावनामध्ये राहणाऱ्या सौभाग्य दिदी आहे, मीराबाईंच्या वंशातल्या आहे आणि त्यांनी मीराबाईंच्या चरित्रावर एक पुस्तक लिहिलं आहे संत मीरा म्हणून. ज्यावेळेला मी त्यांच्यासोबत 10 दिवस होते मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. मी त्यांना विचारलं की तुम्ही वृंदावनात कशा आला, त्यावेळेला त्यांनी मला उत्तर दिलं की माझे गुरु आहे. मी माझ्या गुरूंना विचारलं की गुरुदेव माझ्या सगळ्या जबाबदारी सोडून संसार सोडून मी येऊ का वृंदावनात, तर गुरुदेवांनी उत्तर दिलं बाळ तू तुझं निहित कर्तव्य कर्म कर, एक दिवस कर्तव्य कर्म तुला वैराग्यरूपी प्रसाद प्रदान करतील. त्यानंतर मी या वृंदावनामध्ये आले. म्हणून आम्ही सांगत असतो भूल कर भी वृंदावन मे ना जइयो, जाऊ नका, चुकूनही वृंदावनामध्ये जाऊ नका. भूल कर भी वृंदावन मे ना जइयो, चले गए तो उस सावले छोरे कुंज गलीन मे ना जइयो. चुकून गेलात समजा तर त्या कुंज गलींमध्ये भटकू नका. कुंज गलीन मे चले गए तो उस सावले छोरे कृष्ण को ना देखियो, त्याला पाहू नका. आणि जर का चुकून पाहिलं तर त्याला प्रेम करू नका. उस सावले छोरे कृष्ण को ना देखियो, और देख लिया तो उससे प्रेम ना करियो. जर त्याला पाहिलं, जिसने जाना हो गया दिवाना, जो पाहतो तो त्याचा होऊन जातो, पण त्याला पाहू नका, पाहिलं तर त्यावर प्रेम करू नका. आणि प्रेम जर का झालं, उस सावले छोरे कृष्ण को ना देखियो, देख लिया तो उससे प्रेम ना करियो, और अगर प्रेम हो गया तो फिर वापस ना आइयो, मग वापस येऊ नका. मग आपलं जीवन ते करून द्या, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. मी कायम सांगत असते की कीर्तन ऐकल्यानंतर मी असं म्हणणार नाही, याची ग्वाही देणार नाही की तुम्ही कीर्तन ऐका देवा घरी जाल. काही लोक मला मारायला येतील म्हणे ताई थोडंसं तर जगू द्या, आता तर कुठे सुरुवात केली. मी जर का म्हटलं तुम्हाला गोड वाटणार नाही कानाला की कीर्तन ऐका देवा घरी जाल, तर तुम्हाला थोडं वाईट वाटेल ऐकण्याकरता, पण असं म्हटलं तर की कीर्तन ऐका देव तुमच्या घरी येईल. हेच आमच्या संतांनी सांगितलं, सुखी येतो घरा नारायण. आणि तेच झालं की या भूमीने तप केलं आणि निवेदन केलं. हे बघा,
प्रार्थना केली की देवा तुम्ही अवतार घ्या, तुम्ही या धरतीवरती या. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी ग्वांग सर्वतस्फृत्वाशांगुलम. पुरुष सुक्ताने स्तुती केली, देवानी म्हटलं मी येणार, अष्टमी तिथी निवडली, पण मात्र एक नक्की आहे, वसुदेव देवकीच्या उदरी प्रगट होणार. नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. पण देवकी मैयाच्या पुढे सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना भगवान ज्या वेळेला प्रगटले झाले त्यावेळेला देवकी मैया म्हणते, देवा आमच्याकडचे लेकरं अशी येत नाही चतुर्भुज रूपात, बालक होऊन या ना. कारण काय आहे, वृक्षामध्ये रस आहे पण त्या रसाने क्षुधा मिटत नसते. वृक्षामध्ये रस आहे पण त्या रसाने पोट भरत नसतं. त्या वृक्षाला फूल बनावं लागतं, फुलाला फळ लागावं लागतं, आणि एकदा का त्या झाडावर फळ आलं की मग क्षुधा मिटते. म्हणून देवा तू व्यापक आहे मान्य आहे, पण आमचं पोट नाही ना भरत आहे. तुम्ही व्यापक असाल, पण आता त्या व्यापक परब्रह्माने बालरूप धारण करून यावं म्हणून या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून नंदा सदनी राहिला. म्हणून भगवान प्रगटले. प्रगटल्यानंतर सांगतात की मला घेऊन जा त्या गोकुळामध्ये, घेऊन जा ज्या गोकुळाचं वर्णन गेले. एक तास झाले हे ओरडू ओरडू करते. सकाळी 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 या ठिकाणी वसुदेवजी कन्हैयाला घेऊन येतात, कन्हैयाला ठेवतात आणि सकाळी सकाळी समस्त व्रजधाम गोकुळ निवासी उठतात. त्यावेळेला सुनंदा नंदराजाची बहीण यशोदा मैयाजवळ एका सुंदर लालाला पाहते. यातिकुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी अणून येणे. प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज एका ठिकाणी वर्णन करतात की ज्याही गोपिका त्या यशोदेच्या बाळाला पाहत आहे त्यांची अवस्था ही होते की गगना चढला तोची अंगरंग जाहले अभंग हृदय हे सहुदिशी आजी देखिले सावळे केले घननीळे नवल हे असं ते सावळ स्वरूप पाहत आहे आणि म्हणून आनंदल्या नरनारी आणि आनंदही आनंद साधला. व्रज सर्वसमृद्धिमान ते नंदाचं व्रज आता सर्वसमृद्धिमान झालेलं आहे. आनंदी आणि आनंद आहे, बधाई देत आहे, बधाई घेत आहे, बधाई गात आहे, एकमेकांच्या अंगावरती लाडू फेकून मारत आहे. आपल्याकडे म्हणतात काय झालं, हिंदीमध्ये म्हणतात क्या हुआ, तसं ब्रज भाषेमध्ये म्हणतात का भयो हे. एका आजीबाईने का म्हणायला आ केला, एक लाडू आला सरळ तोंडात गेला, दात नव्हते म्हणून सरळ पोटात,
मग हळूच म्हणते का भयो है म्हणे अरे तुला माहिती नाही का नंद को लाला भयो है नंद घर आनंद भयो जेई कन्हैया लाल की म्हणत आनंद ही आनंद साजरा करते अच्छा दरम्यान मग ते सगळं भगवान शिव आले दर्शन घेऊन गेले ही पुतना आली कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुशना निघ्नंती पुरग्राम वर्जादिषु भगवंतानी तिचाही उच्चार केला सामुच्छल मुच्छल मिती प्रभाषिणी तिचाही उद्धार केला त्यानंतर महादेव आले दर्शन घेऊन गेले मामळ भट्ट आले नाना प्रकारच्या घटना घडल्या भगवान पालथे पडले रांगायला लागले तळवे तळ हात टेकत टेकत डाव्या गुडघ्याने रांगला चालला भगवान चालायला देखील लागले अच्छा भगवंतानी आज एक सुंदर लीला केली देवाच्या मनामध्ये आलं मातीची उर्वसा आता भरून काढायची आहे ती उर्वसा भरून काढण्यासाठी सगळे आपले हात घेतले आणि मातीमध्ये बुडवले आता आमच्या गोकुळामध्ये एक ब्रह्मांड घाट आहे त्या ब्रह्मांड घाटावरती देवानी माती खाल्ली आणि अशा प्रकारे खाल्ली बलराम दादा म्हणतो थांब 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 कान्हा यशोदा मैयाला जाऊन सांगतो अरे जा जा पहा कान्हा मी मैयाला जाऊन सांगेल अरे जा तुला कोण भीत आहे दाऊ दादा ठीक आहे मैया मैया कान्हाने माती खाई रे तुझ्या या कन्हैयाने माती खाल्ली असं बोलो सांग कान्हा खरं खरं सांग माती खाल्लीस का मैया आनंदाने रसमय पूर्ण अशी ती माती खातात आणि मैयाला जाऊन म्हणतात मैया तुला माझ्यावर विश्वास नाही का ग मैया म्हणते का ना मला तुझ्यावर खूपच विश्वास आहे रे पण ते जे तू बोलतोय त्याच्यावर थोडाही विश्वास नाही आ करून दाखव खरं खरं सांग माती खाल्लीस का ज्या वेळेला कन्हैयाने आ केला त्यावेळेला त्या मुखमंडळामध्ये समस्त विश्वास दर्शन झालं आपल्या कलेचं सार्थक हे आहे ज्या वेळेला आपली वाणी वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम ज्या वेळेला आपल्या वाणीने त्याचं गुणगान गाता येतं आपल्या कलेची सार्थकता ती आहे की ज्या वेळेला ती कला त्याच्यासाठी समर्पित होते सत्य तर हेच आहे आणि म्हणून ज्या वेळेला भगवंतानी या लीला सुरू केल्या सगळ्या सवंगड्यांना एक दिवस एकत्र केले ये परांनो इकडे या काय आहे म्हणे पहा जरा एकमेकांकडे सगळं दही दूध दुखत जातं म्हणे त्या मथुरेला त्या राजाला कंसाला आणि आपल्याला काय भेटतं म्हणे दह्याचं ते पाणी ताक एकमेकांकडे पहा कसे डबल हड्डीचे सिंगल हड्डी होत चालले ते आज दही दूध प्यायला मागत नाही हे लहान लेकरं मी कायम सांगत असते की दूधवाल्याला दारोदार जाऊन दूध विकावं लागतं आणि दारूवाल्यापाशी लोक घरदार विकून येतात जिथे दारोदार जाऊन दूधवाला दूध विकतो
अरे पौष्टिक आहे, चांगलं आहे, घ्या, पण लोक घेत नाही आणि दारूवाल्यापासून सकाळीपासून घरदार विकून रांग लागते. निवेदन आहे, कुठे चाललोय आपण, कुठे घेऊन चाललोय आपण आपल्या जीवनाला, जरा एकदा विचार करा. असो, भगवंतानी मात्र या ठिकाणी दही दूध चोरण्याचा एक सुंदर प्रबंध केला. आजपासून सौरविद्या प्रसारण मंडळ स्थापित करत आहे. आपण चोरी करणार, सवंगडी म्हणतं हो कोण चोरी करणार, अरे चोरीचं पाप लागतं. चोरी जर का आपण करायला लागलो तर हे पापापासून कसं वाचायचं म्हणे काळजी करू नका पोरांनो. मी तुम्हाला एक मंत्र शिकून देतो, तो मंत्र म्हणा चोरीचं पाप लागणार नाही. किती लोकांना तो मंत्र ऐकायचा, हात वर करा. आता कॅमेरा यांच्याकडे फिरवा. चोरी केल्यानंतर चोरी न लागण्याचा पाप हे धुतल्या जातो श्लोक कोणाकोणाला ऐकायचा, हात वर करा. फोटो काढा आणि यांच्यावर लक्ष ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मंत्र शिकवतो, तो मंत्र म्हणल्यानंतर पाप लागत नाही. भागवतामध्ये आहे शोधा. मी एका ठिकाणी आमची परसोड्याला कथा झाली, मी हेच बोलली पण मंत्र काही सांगितला नाही. तर दुसऱ्या वर्षी कथेला गेली, एक महिला आली, मला म्हणे लागल्या ताई काय सांगू म्हणे तुम्हाला, आमच्याकडे असंच बोलतात हा विदर्भात वराडी, काय सांगू म्हणे सगळं भागवत वाचलं म्हणे तरी पण काही तो श्लोकच नाही सापडला म्हणे, तुम्ही सांगा कुठे. मी म्हणलं चला कमीत कमी त्यानिमित्ताने तुम्ही भागवत तर वाचलं, किमान भागवत वाचल्या गेलं तो श्लोक शोधायला. मी सांगत नाही कुठं आहे पण भागवतात आहे, त्यानिमित्ताने भागवत उघडू आणि ते चिंतन करू. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्या वेळेला भगवंतानी सगळ्यांना श्लोक शिकवला आणि ठरवलं, एका गोपिकेच्या घरामध्ये हळूच प्रवेश केला. अच्छा, कोणी म्हणतं राधाराणीचं नाव भागवतामध्ये नाही आहे, हे सत्य आहे, पण फक्त राधिकेचंच नाव नाही तर कोणत्याच गोपिकेचं नाव नाही आहे. कारण गोपिका म्हणजे काय, ज्यांना नाव स्वतःचं महत्त्वाचं नव्हतं, ज्या गोपन करतात भगवंताचं प्रेम त्या गोपिका, म्हणून त्या गोपिका. गोपीबती ज्या समस्त इंद्रियांनी कृष्ण रस पितात त्या म्हणजे गोपिका. म्हणून या गोपिकेच्या घरामध्ये प्रवेश केला आणि सांगितलं मुलांनो आता एक काम करा, हिचा पाय आणि त्या, तुमच्याकडे खाटच म्हणतात की काय, बाज 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 म्हणतात ना, हा मग काही चुकीचे शब्द नको, तुमच्याकडे काही वेगळा अर्थ आमच्याकडे वेगळा अर्थ असं नको व्हायला. तर ज्या वेळेला त्या बाजीचा पाय आणि तिचा पाय कचकचून बांधला, एका सवंगड्याने विचारलं कन्हैया करतो काय, म्हणे ही उठन ना, त्यावेळेला तिच्या पायाचा खडखड आवाज होईल. एवढं लक्षात ठेवा पोरांनो, आवाज आला की पळून जायचं, थांबायचं नाही. ठीक आहे, शिंगे लांबविले दुरी, जरा लांबवर लावलं होतं, नंतर घेऊच आपण पाऊस. मग काय, मधुमंगल प्रेंद्या श्रीदामा सुदामान त्यावर चढले कन्हैया. कन्हैयाने खायला सुरुवात केली, खालसा ओरडतो ए कन्हैया एकटाच खातो की आम्हालाही देतो. कन्हैया म्हणताय काळजी करू नका पोरांनो, पाठीवरती टाकतोय, पाठीचं चाटून खाऊन घ्या एकमेकांच्या. देवाने प्रत्येकाला दिलं, स्वतः खाल्लं आणि हिच्या पायाचा खडखड आवाज खालच्याच्या म्हणजे मधुमंगलच्या कानी गेला. जसा कानी गेला मधुमंगल सगळा विसरला होता, एकच लक्षात ठेवला आवाज आला की पळायचं. त्यांनी हे पण नाही लक्षात ठेवलं की आपल्या पाठीवरती हा मानोरा उभा आहे, दहीहंडी उभी आहे. ज्या वेळेला कानावरती आवाज खडखड पडला, खालचा सटकला, खालचा निसटला तर वरच्याचं काय होणार, धड 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 धडाम धोम सगळे खाली, कोणी इकडे पडते कोणी तिकडे, आणि कन्हैया एकटे लटकून राहिले. अरे मला उतरव रे, थांब रे, थांब थांब, सगळे गायब. ही आली डोळे चोळत आणि पाहते करे तू कोण कृष्णासारखा, म्हणे नीट पाय माय मीच आहे ना, जरा नीट तर पाय. मग ज्या वेळेला पाहिलं, हात धरलं, खाली उतरवलं, म्हणे तुला तर यशोदेकडे न्यावंच लागेल, यशोदा मैयाकडे न्यावं लागेल. अगं मला नेऊ नको ग, नाही नाही न्यावं लागेल, आपल्याकडे पद्धत नाही, आपल्याकडे पदरच नाही. तिकडे घुंगट घेतात इथपर्यंत. काही महिला लगेच सुरू झाल्या, बाई मला तर म्हणत नाही. तर असा घुंगट इथपर्यंत घेतलं, कन्हैयाचा हात पकडला आणि कन्हैयाचा हात पकडून निघाली ही तर 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 तर. मागे कन्हैया ओढल्या चालले, ते म्हणे काही खरं नाही, आता पहिलीच चोरी पकडल्या गेली तर फार मार बसणार, काहीतरी करा लागणार, काय करायचं काय करायचं. हिचे पती दिनचर्येला जाता नशीब हिचेच पती दिसले, त्याला हाक मारली इकडे आला तो धावत धावत. काय
कन्हैयाने आपला हात घेतला हातातून काढून की अग रठ रठ तुझे हात माझे नाजूक नाजूक हात हात तर बदलव असं म्हणून स्वतःचा हात काढून घेतला. तिच्या पतीचा हात तिच्या हाती दिला आणि मागच्या मागे जयरामजी की. मैयाला म्हणताय मैया आजकाल लोक माझ्याविषयी काही बोलत आहे ग, तू लक्ष देऊ नको, घे मला कडेवर. तर कन्हैयाला घेतलं कडेवर आणि मैयाने आपलं काम सुरू केलं आणि तेवढ्यात हे आलेच. आणि जसे आले तसे आल्यानंतर म्हणतात की पहा मैया तुझ्या लालाने आमच्या जीवनात काय उधम केलेलं आहे, हे केलं ते केलं. मैया म्हणते जरा आपलं ते घुंगट वरकरण मागे वळून पहा काय. तर हिने पाहिलं पतिदेव कळे ना कसे काय, ही निघाली हिला लक्षात येईना की मला भ्रम तर नाही झाला. देवाला चोरी करण्याचा शंख फुंकायचा होता म्हणून मागच्या दाराने पुढे आले आणि म्हणतात टिली लिली लि म्हणून पळून गेले. एक गोपिका देवाला म्हणते देवा त्या विशाखाची तू चांगली फजिती केली, अरे माझ्याकडे येऊन दाखव मग तुला कसं रंगी हात पकडते. देवानी सांगितलं आज तुझ्या घरी येणार. सवंगडी विचारतात कन्हैया हिच्याकडे रात्री किती वाजता जायचं, म्हणे हेच तर चुकतं तुमचं, रात्री नाही जायचं सकाळी सकाळी जायचं. आता ही रात्रभर आपली वाट पाहणार आणि सकाळी रामपाट्यात तिला झोप लागणार त्यावेळेला जायचं. पक्के चोर आहे ना, पक्के चोर आहे, पताही लागू देत नाही. बरोबर या ठिकाणी 10 वाजता कीर्तन सुरू होणार होतं, तुम्ही 9 वाजल्यापासून येऊन बसले. कारण काय, तुमचं चित्त भगवंताने चोरलं म्हणून तो चित्त चोर आहे. ज्या वेळेला देवाने तिच्या घरी प्रवेश केला दही दूध तर खाल्लंच खाल्लं, पण तिला दडा शिकवण्यासाठी तिची खाट बाज उचलली, तिच्या पतीच्या बाजेपाशी ठेवली, पतीची दाढी घेतली, हिची वेणी घेतली, कचकचून गाठ बांधली. पोरांना सांगितलं पोरांनो हे सोंग उठल्यानंतर माझ्या घरी येणार आहे, सवंगड्यांनो चांगलं वाजवत गाजवत या सोंगला घेऊन या. आणि जशी ही उठली हिची वेणी ओढल्या गेली. कोण वेणी ओढत आहे, म्हणे अगं तुझी वेणी की माझी दाढी. दाढी वेणीची गाठ पक्की बसली, कापून पाहिली कापल्या जायना, जाळून पाहिली जाळल्या जायना, काय करावं ते कळेना. चला जी गाठ ज्यांनी पाडली त्याच्याचकडून सोडून घेऊ, कारण ब्रह्मगाठ आहे ती सुटत नाही. ते पती कसाही असो कसाही असो, परत सांगते, पती कसाही असो कसाही असो, पण मात्र वड सावित्रीला जाते आणि वडाला म्हणते हात दे सात जन्मी. मनाने म्हणेल न मनाने म्हणेल पण म्हणते. ज्या वेळेला ही घराच्या आता गंमत अशी हिची वेणी म्हणून ही पुढे आणि पतीची दाढी म्हणून पतिराज मागे, ही चालली अशी तर पतिदेव चालले असे. आणि जसे घराच्या बाहेर पडले मध्यरात्रीच्या झोपेत असता मी आणि पतिराज, त्यांची दाढी माझी वेणी बांधली ग आज, बांधली ग आज. बाई तुझ्या कृष्णाची ग सांगू किती नवराई, बाई तुझ्या कृष्णाची ग सांगू किती नवराई, नेहमीच करतो खोड्या बाई हा कोणी आठवणी ताई लाजलच्या सोडून सारी गावी काढली वरात, निघाली असंच वाजवलं, तिथून उठून सरळ इथेच बसले. ज्या वेळेला सुंदर वाजवत गाजवत ही वरात आली आहे, निवेदन करत आहे देवा, अरे देवा ही गाठ सोड, ही गाठ तुझ्याशिवाय सुटणार नाही. भगवंत म्हणताय सोडवतील, नक्की सोडवेल, पण प्रेमाने म्हण तर सोडवेल. ठीक आहे कृष्णा सोड ही गाठ, नाही प्रेमाने म्हण ग असं म्हण, कृष्णा देवा सोड ही गाठ. ठीक आहे कृष्णा देवा, अगं जरा प्रेमाने कृष्णा सोड ही गाठ. देवा राहिलं, कृष्णा तुला निवेदन करते बाबा सोड रे देवा ही गाठ. आणि ज्या वेळेला भगवंताने हाताचा स्पर्श केला ती गाठ सुटली. भगवद्गीता सांगते कर्मानुबंधीने मनुष्य लोके, मनुष्य कर्माच्या गाठीने बांधला गेलेला आहे, तो सुटतो भगवंताला समर्पित होऊन जीवन जगा सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यशोदा मैयाने काही हरकत नाही, तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर टाळी वाजवली तरी चालेल. दोन कारण आहे, सगळ्यात पहिलं मला लक्षात येतं तुम्हाला लक्षात येतं, आणि दुसरं एखाद्याला चुकून निद्रा देवी प्रसन्न झाली तर तुमच्या टाळ्यानी तो जागा तो होईन कमीत कमी, तेवढा परोपकार करत राहा. द
संकीर्तन करायचं होतं, पण आता पुढे करूया. शेवटी काय म्हणतात ते, खांदी भार भूकी पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, आणि काय खेळावयाचे सुख. चला आता म्हणून मी तुम्हाला सांगते, काल्याच्या कीर्तनकाराला सूचना माझी ऐका, काल्याच्या कीर्तनकाराला जेवण घालू करून नाश्ता देऊन उभं करायचं नाही. तीनच वाजवतेत, उपाशी उभं करा. पोट ज्यावेळेला स्वतःच उपाशी असेल त्यावेळेला आपोआप वेळेत सोडेल. काल्याचं कीर्तन वेळेत सोडवण्याची एक टिप सांगितली मी तुम्हाला, कीर्तन करायला उपाशीच उभं करायचं, फक्त मागितलं तर चहा द्यायचा कोरा. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर शेवटी कन्हैया, अरे किती त्या खोड्यान किती त्या चोऱ्या, आता तुला थाकली रे बाबा. करती कथा गाती गाणे, आणि म्हणून अशाच प्रकारच्या कथा करल केल्या जात आहे, अशाच प्रकारचे गाणी गायले जात आहे जे आपण गायले. म्हणून या ठिकाणी दोन्ही हातांनी टळी वाजवत प्रेमाने तो दाने,
सांगायचं झालं तर हसवायला काहीच लागत नाही माझ्या समोरच्याला. काय लागतंय पहा, मी म्हटलं ताणून कोणत्याही प्रकारचे जोक सांगायची गरज नाही. मी जर का तुम्हाला म्हटलं हसवायला लागतंय काय, काहीच नाही. मी तुम्हाला म्हटलं पहा बरं किती लोकांचं लक्ष नाही, हात वर करा. नाही दोन चार. हार्दिक आभार. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जे सुख प्रपंचामध्ये हसून देखील प्राप्त होत नाही ते सुख परमार्थामध्ये रडून देखील प्राप्त होतं, हे परमार्थाचं वैभव. आणि म्हणून आपण त्या भगवंताचे होऊन जाणे, त्या देवाला आपलं करणे, या विश्वामध्ये या समस्त जगामध्ये प्रेमास्पद जर का कोणी असेल तर रामही केवल प्रेम प्यारा. एकमात्र भगवंत प्रेम करण्यासाठी समर्थ आहे, कारण दोन अपूर्ण मिळून कधी पूर्ण होत नसतं. पूर्णात पूर्ण मुदच्छते. देवाला अपूर्ण माहितीच नाही. तुम्ही म्हणा बरं अर्धचित्त याचं अर्धचित्त त्याचं, देव म्हणतात मी कुठे शिकायला गेलेलो नाही, मला अर्धवट माहिती नाही. तुम्ही तुमचं पूर्ण पूर्ण मन मला द्या, मी पूर्ण पूर्ण तुमचं होऊन जाईल. म्हणून भगवंताला पूर्णतः आपलं करून घेण्यासाठी असे सप्ताह होत राहो. निरंतर आपण सुंदर सुंदर कथा कीर्तन श्रवण करत राहा. कथा कीर्तनांच्या माध्यमातून का होईना, थोड्या वेळ का होईना, भावस्पूर्णा होते. भावस्पूर्णा जी होते ते भावस्थैर्य ज्ञानेश्वरी गाथा पारायणाने होते. कीर्तनं ऐकून भावस्पूर्णा झाली, पण त्या भावस्थैर्याला तुम्हाला गाथा वाचावी लागेल, ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, त्यावेळेला प्राप्ती मिळेल. तर अशी ही संपत्ती आपण आपल्या शिदोरीमध्ये बांधावी. हा काल्याचा प्रसाद हे बघा, मी एवढं मात्र नक्की सांगेल, कोणते लाही पोहे तुमच्याकडे येईल हे माहिती नाही. या पूर्ण काल्याच्या प्रसाद आज काय पंक्तीला काय आहे, आज गोड काय आहे पंक्तीला, बुंदी बुंदी. वा, बुंदीच्या लाडूची गंमत जर का बघितली तर लाडू, या बुंदीच्या लाडूंमध्ये कोणता लाडू तुमच्याकडे येईल माहिती नाही, पण कोणता ना कोणता येईल एवढं नक्की. या संपूर्ण कीर्तनामध्ये कोणती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये लाभदायक असेल मला माहिती नाही, पण कोणती ना कोणती आहे एवढं मात्र नक्की, आणि ती बांधून घेऊन जा. खरा प्रसाद हाच आहे, प्रसाद असतो प्रसन्नता. मी कायम सांगत असते, निवेदन करत असते की ज्याचा संग्रह आपण करतो ते तर विषाद होऊन जातं, पण ज्याला वाटतो ते प्रसाद बनून जातं. असं वाटत राहा, आनंद देत राहा, प्रसन्नता देत राहा. नाम दे नाम घे असा आनंदाने एकमेकांच्या सोबत बसून एकमेकांच्या चुकल्या झपाट्या करण्याऐवजी नाम जपानं थोडंसं तेवढाच आनंद मिळेल तुम्हाला पण मला पण. पहा बरं मला किती आनंद झाला तुमच्यामुळे, मला एवढ्या चांगल्या सखी मिळाल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होतोच, पण मात्र आता असं फेस टू फेस ज्याला म्हटलं तर इथेच डोममध्ये आलो होतो आम्ही विश्वनाथ कराडजींनी आम्हाला युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार ज्यावेळेला दिला त्यावेळेला मी एकच गोष्ट बोलली की व्यक्तीचे शब्द नंतर परिणाम करतात, पहिले व्यक्तीचा प्रेझेन्स काम करतो. आणि खरं तर आपलेच प्रेझेन्स आणि शब्द मला इथपर्यंत खेचत घेऊन आले, तुम्हा सगळ्यांचे दर्शन झाले. मी सांगू इच्छिते आमचे कावळे दादा या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहे. आमची बोपे गावला जिथे कथा सुरू आहे, वसंतराव कावळे दादा ज्यांचा सरपंचपद सध्या घोषित करता येते, आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी एकदा जोरदार पगारी आणि कावळे या सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर मी समस्त या सगळ्या मंडळींना गुणीजनांना, आम्ही तर बऱ्याचदा जी टॉकीजवरती सोबत होतो आहे ना, दादांना सगळ्यांना प्रणाम, ताई स्त्री शक्तीला प्रणाम, आणि आपण सगळ्यांना प्रणाम करू. एकदा जोरदार, आम्ही कधीच बसलो नाही पण एवढी सुंदर साथ दिल्याबद्दल. नाही तर मी पहिले नारदीय कीर्तन करायची, आमच्याकडे म्हणच आहे, एकीकडे असतं तबला आणि एकीकडे असतं मधात, माहिती आहे ना, एकीकडे तबला एकीकडे अबला आणि मधात. तर सगळ्यांनी साथ दिली, उचलून कार्यक्रम हा धरला, याबद्दल मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर आमच्याकडे तर सगळ्यात शेवटी दहीहंडी होते, तुम्ही या इकडच्या परंपरेनुसार पूर्ण करून घ्या, आणि मग आरतीनंतर तीर्थ उत्थापन होतं का इकडे आज? नाही ना, तीर्थ उत्थापन नंतर होम हवन. ठीक आहे ठीक आहे, चला तुम्ही इकडच्या पद्धतीने पूर्ण होते. विठोबा रे कुमारी राजा
धन्यवाद करण समर्पित केलेला आहे त्या हरिभक्त परायण वैभवी श्रीजी देवी देवी वैभवी श्रीजी यांचं आपण प्रथमतः जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया अभिनंदन करूया.